नमस्कार. आपल्या कुठल्या तरी व्हिडिओच्या एका कमेंट्समध्ये असा एक प्रश्न आलेला आहे की समजा एका विवाहामध्ये ती जी मुलगी आहे तिचं समजा आधीच लग्न झालं असेल आणि ह्या विवाहानंतर ती मुलगी या नवीन नवऱ्याला सोडून जर निघून गेली तर तिच्यापासून घटस्फोट घेता येतो का किंवा काही कायदेशीर कार्यवाही करता येते का. आता जेव्हा आपल्याला अशा प्रकरणांच्या संदर्भात न्यायालयात जायचं असतं तेव्हा आपल्याला फार काटेकोरपणे आपलं प्रकरण नक्की काय आहे, त्याच्याशी संबंधित कायदेशीर तरतुदी कोणत्या आहेत, कोणत्या कायदेशीर तरतुदीचा नक्की भंग झालाय आणि त्या अनुषंगाने आपल्याला काय मिळू शकेल किंवा आपण काय मागितलं पाहिजे याचा बारकाईने अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. आता जेव्हा आपण घटस्फोटाचा विचार करतो तर घटस्फोट म्हणजे नक्की काय, तर जेव्हा एखादं अधिकृत लग्न न्यायालयामार्फत संपवण्यात येतं तेव्हा त्याला घटस्फोट असं म्हणतात. म्हणजेच जर घटस्फोट व्हायचा असेल तर मुळात ते जे लग्न आहे ते अधिकृत असणं अत्यंत आवश्यक आहे. आता अधिकृत लग्न म्हणजे नक्की काय, तर आपल्या हिंदू विवाह कायद्यामध्ये अधिकृत लग्नासंदर्भात काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत. जर त्या अटी आणि शर्तींचं पालन करून लग्न झालं तर ते अधिकृत आणि त्याचा भंग करणारा जर विवाह असेल तर तो अनधिकृत. आता त्यामधली एक महत्त्वाची अट आणि शर्त अशी आहे की विवाहाच्या वेळी मुलगा किंवा मुलगी यांचा वैवाहिक जोडीदार असता कामा नये किंवा जिवंत असता कामा नये. म्हणजे मुलगी जर लग्न करत असेल तर तिचा पती असता कामा नये किंवा तिचा पती हयात असता कामा नये. तसंच मुलाच्या संदर्भात मुलगा जर लग्न करत असेल तर त्याची पत्नी असताच कामा नये किंवा त्याची पत्नी हयात असता कामा नये. आता हा जो विशिष्ट प्रश्न आहे त्यामध्ये झालंय काय की ती जी नवीन नवरी आहे तिचं त्या लग्नाच्या आधीच एक लग्न झालेलं आहे. साहजिकच हे जे दुसरं लग्न झालेलं आहे ते ह्या अटी आणि शर्तीचा भंग करणारं लग्न आहे. म्हणजेच कायद्याच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर तिचा एक विवाह या आधीच झालेला असल्यामुळे हा जो दुसरा विवाह आहे तो गैर, बेकायदेशीर किंवा अनधिकृत आहे असं आपण म्हणू शकतो. साहजिकच जे लग्नच गैर आणि बेकायदेशीर आहे त्याच्या विरोधात घटस्फोट मिळणं हे जवळपास अशक्य आहे. मग अशा परिस्थितीत काय करायचं, त्या माणसांना कोणताच उपाय नाही का, तर असं नाही. जेव्हा विवाहाकरता आवश्यक अटी आणि शर्तींचं भंग होऊन लग्न केलं जातं तेव्हा त्या लग्नाविरोधात घटस्फोटाऐवजी ते लग्न निरर्थक किंवा शून्य ठरवून आपल्याला न्यायालयाचा निकाल घेता येतो, ज्याला इंग्लिशमध्ये डिक्री ऑफ नलिटी असं म्हणतात. म्हणजे असं जर एखादं लग्न असेल जे कायदेशीर तरतुदींच्या नियमांचा किंवा तरतुदींचा भंग करून झालेलं असेल तर साहजिकच ते लग्नच हे शून्य, निरर्थक किंवा नल अँड व्हॉइड आहे. साहजिकच अशा लग्नाच्या विरोधात ते लग्नच मुळात वैध किंवा कायदेशीर नसल्याने घटस्फोट घेता येणार नाही, तर त्या विरोधात आपल्याला डिग्री ऑफ नलिटी घ्यायला लागेल आणि त्याच्याकरता आपण सक्षम दिवाणी न्यायालयामध्ये निश्चितपणे जाऊ शकतो. आता हे विवाहाच्या निमित्ताने हा प्रश्न आपण पुन्हा पुन्हा स्वतःला विचारला पाहिजे, विशेषतः जेव्हा आपल्याला कोणत्याही प्रकरणाकरता कोणत्याही न्यायालयात दावा दाखल करायचा असेल, दाद मागायची असेल, तेव्हा हा विचार आपण बारकाईने केला पाहिजे की नक्की आपण कुठे दाद मागतोय, नक्की आपल्याला काय हवंय, नक्की आपल्याला काय मिळू शकतं. आणि ह्या सगळ्या प्रश्नांची जोवर उत्तरं आपल्याला मिळत नाही तोवर आपण कायदेशीर कार्यवाही सुरू करू नये. कारण अशा या विवाहाच्या प्रकरणात समजा एखाद्याने घटस्फोटाचं प्रकरण दाखल केलं
आणि त्यामध्ये असं सगळं सांगितलं की ही जी पत्नी आहे तिचं ह्या अगोदरच लग्न झालेलं आहे, तर न्यायालय अशा परिस्थितीत घटस्फोट देऊच शकत नाही। त्यामध्ये काय होईल, एक तर ही याचिका फेटाळली जाईल, दुसरं ही याचिका मागे घेण्याची परवानगी देतील आणि नवीन याचिका करा म्हणतील, किंवा तिसरं ह्याच याचिकेमध्ये दुरुस्ती करायची परवानगी देतील। पण ह्या तीनपैकी काहीही जरी झालं तरी ज्या मुद्द्यापासून आपण सुरुवात केली होती तो मुद्दा काही आपल्याला गवसणार नाही, म्हणजे ज्या घटस्फोटाकरता आपण सगळा आटापिटा केला तो घटस्फोट किंवा घटस्फोटाचा निकाल आपल्याला मिळणार नाही, कारण कायद्यानुसार तसा तो मिळूच शकत नाही। म्हणूनच म्हणजे हे एक उदाहरण झालं, पण जेव्हा आपण विवाहासंदर्भाने, मालमत्तेसंदर्भाने, महसूल अभिलेखांच्या संदर्भाने किंवा ताबा मालकी ह्या मुद्द्यांच्या संदर्भाने कोणतीही कायदेशीर प्रक्रिया सुरू करायचा विचार करता, तेव्हा नक्की आपले फॅक्ट्स किंवा परिस्थिती काय आहे, त्या परिस्थिती अनुरूप कायदेशीर तरतुदी कोणत्या आहेत, त्या कायदेशीर तरतुदींमध्ये काय सांगितलेलं आहे, त्या कायदेशीर तरतुदींनुसार आपल्याला काय करता येऊ शकेल किंवा काय करता येऊ शकणार नाही, ह्या सगळ्याचा सारासार विचार केला पाहिजे। मग आपण पक्षकार असाल किंवा आपण वकील असाल, कोणीही जरी असाल, तरी जेव्हा आपण एखादं प्रकरण दाखल करतो तेव्हा मुळात ज्या करता आपण ते प्रकरण दाखल करतोय त्या स्वरूपाचा निकाल आपल्याला मिळू शकतो का, किंवा असा निकाल मिळण्याला काही तांत्रिक किंवा कायदेशीर अडचणी आहेत का, ह्याचा विचार आपण आधी केला पाहिजे। गुणवत्तेवर सुनावणी होऊन त्याच्यानंतर साक्षी पुरावे वगैरे सगळं झालं की त्यानंतर एखादं प्रकरण काही मुद्द्यांवरनं आपल्या विरोधात जाणं हे समजू शकतो, म्हणजे असे म्हणजे आपल्या बाजूने आणि आपल्या विरुद्ध निकाल हे लागत असतात, काही निकाल आपल्या बाजूने लागतात, काही निकाल आपल्या विरोधात लागतात, पण एखादं प्रकरण जे कायदेशीर तरतुदीत बसतच नाहीये ते आपण हट्टाने दाखल करायचं आणि मग ते प्रकरण त्या म्हणजे तुम्हाला कायदा कळलाच नाही किंवा कायदेशीर तरतुदीत तुमचं प्रकरण बसतच नाही असं न्यायालयाने सांगून आपलं प्रकरण फेकून द्यायचं, फेटाळायचं किंवा मागे घ्यायला सांगायचं ही काहीशी नाचक्की आहे असं किमान माझं वैयक्तिक मत आहे। न्यायालयात गेलो की हार जीतही होत राहणार, त्यात काही विशेष गोष्ट नाही, म्हणजे हारलो तरी फार आनंदून जायचं कारण नाही आणि जिंक म्हणजे हारलो तरी फार खचून जायचं कारण नाही आणि जिंकलो तरी फार आनंदून जायचं कारण नाही, पण एक गोष्ट ज्याचं आपण पथ्य पाळलं पाहिजे म्हणजे ते पक्षकारांनी सुद्धा पाळलं पाहिजे आणि वकिलांनी सुद्धा पाळलं पाहिजे की ज्या गोष्टी कायद्यात बसत नाहीत त्या ओढून ताणून बसवायच्या आणि न्यायालयासमोर जायचं आणि आपली आणि पक्षकाराची बेआबरू करून घ्यायची हे असं किमान होता कामा नये। म्हणजे तुम्हाला कायदा कळतो का नाही असा प्रश्न किंवा शंका कोणाच्या मनात येईल, किमान अशी प्रकरणं दाखल करू नयेत, त्याबाबतीत आपण पक्षकार किंवा वकील या दोघांनीही काळजी घ्यावी अशी एक माझी मनापासून वैयक्तिक कळकळीची विनंती आहे। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आणि अशाच एका व्हिडिओत आपण पुन्हा निश्चितपणे भेटू। धन्यवाद।